च्या आरोपावरून भाजपच्या मुंबई युवा मोर्चाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलेल्या गणेश पांडे संदर्भात महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी स्तुतीसुमनं उधळली आहेत. गणेश पांडेसह सगळ्याच मुंबई अध्यक्षांनी आतापर्यंत चांगली कामं केल्याचं वक्तव्य हे विद्या ठाकूर यांनी केलंय. अभिनेत्री मैथिली जावकर हिनं गणेश पांडेवर काही महिन्यांपूर्वी विनयभंगाचा आरोप केला होता. त्यानंतर गणेश पांडेची मुंबई युवा मोर्चाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी सुद्धा करण्यात आली होती. त्याचबरोबर महिला आयोगाकडे या प्रकरणाची चौकशी सुद्धा सध्या सुरू आहे. त्यामुळे विद्या ठाकूर यांच्या वक्तव्यानं आता एक नवीन वाद निर्माण झालाय. किरीट सुवैया से लेके प्रकाश भाई से लेके और गणेश पांडे तक जितने भी हमारे युवा मोर्चा के अध्यक्ष बने सभी ने बहुत अच्छा कार्य किया है. किरीट सुवैया से लेके प्रकाश भाई से लेके और गणेश पांडे तक जितने भी हमारे युवा मोर्चा के अध्यक्ष बने सभी ने बहुत अच्छा कार्य